सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार, मी अर्चना जाधव रुची संस्कृतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। रुची संस्कृतीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर आजच्या भागात आपण एक झटपट रेसिपी पाहणार आहोत जिचं नाव आहे व्हेज मेयोनीज सॅलेड। हो, आजची आपली रेसिपी ही पौष्टिक आणि चविष्ट तर नक्कीच असणार आहे आणि त्याचबरोबर अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे, त्यामुळे झटपट बनणार हे सॅलेड आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला, व्हेज मेयोनीज सॅलेड। मग बघूया आपलं व्हेज मेयोनीज सॅलेड बनवण्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी एक मुठभर कोवळे वाटाणे घेतलेत सोलून, हे दोन काकड्या बारीक चिरून घेतले, हे 5 ते 6 चेरी टोमॅटोज घेतलेले आहेत आणि त्याचे हाफ तुकडे केलेत मी, एक मोठं गाजर खिसून घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, दोन मोठे चमचे मेयोनीज घेतले, इथे मिरपूड घेतलेली आहे, एक छोटा चमचा लागणार आहे आपल्याला, यात आपण हाफ टीस्पून मीठ घेतलंय आणि हाफ टीस्पून चाट मसाला घेतलाय। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सर्व भाज्या बाउलमध्ये मिक्स करणार आहोत एकत्र। अतिशय सोपी रेसिपी आहे ही आणि लहान मुलांना ही मेयोनीजमुळे खूप आवडणारी अशी रेसिपी आहे। मेयोनीजला ऑप्शन म्हणून तुम्ही दही सुद्धा वापरू शकता आणि थोडेसे दाणे असे अर्धवट वाटलेले असे दाणे सुद्धा तुम्ही यात टाकू शकता। सर्व भाज्या तुम्ही बघत असाल इथे मी एकत्र केले आणि मिक्स करून घ्यायच्या तशा व्यवस्थितपणे। गाजर आपण किसून घेतले, तुम्ही बघत असाल किती सुंदर रंग दिसतात आपल्याला या सॅलेडमध्ये। लाल रंग आहे, केशरी रंग दिसतोय, सफेद रंग आहे आणि हिरवा रंग सुद्धा आहे, त्यामुळे मुलांना एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल हे। आणि लहान मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या सुद्धा तुम्ही यात ऍड करू शकता। थोड्याशा वाफवून घेतल्या, जसं की बीट आहे, तुम्ही वाफवून किसून यात टाकलं तर ते तर अत्यंत पौष्टिक होईल लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा। तर हे भाज्या आपण मिक्स केल्यात सगळ्या। आता ह्यात आपण एक छोटा चमचा मिरपूड घालणार आहे, त्यानंतर हाफ टीस्पून इथे मीठ घेतले आणि हाफ टीस्पून इथे मी चाट मसाला घेतलाय, तो सुद्धा मी घालणार आहे आणि मिक्स करून घ्यायचंय। मेयोनीज घालण्याआधी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स छान करून घ्यायचे, जेणेकरून हे जे आपण मसाले घातले आता चाट मसाला मीठ आणि मिरपूड ते सर्व भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत। आपण छान मिक्स करून घेतले हे। आता ह्यात आपण कोथिंबीर घालूया। ती सुद्धा मिक्स करून घ्यायची। वा, कोथिंबीरीचा सुद्धा एक फ्रेश सुगंध येतोय आणि सर्व भाज्या किती छान मिक्स झाल्यात आणि सुंदर रंग आला याला। आता आपण यात लहान मुलांचं आवडतं असं मेयोनीज घालणार आहोत। मेयोनीजला ऑप्शन म्हणून तुम्ही दही वापरूच शकता नक्कीच, पण लहान मुलांचे अतिशय आवडत आहे म्हणून मी मेयोनीज वापरते। हे मेयोनीज आपण मस्त मिक्स करून घेणार आहे। 2 चमचे आपण मेयोनीज घातल्याच्या, तुम्हाला हवं असल्यास अजून मेयोनीज तुम्ही वापरू शकता आणि अर्थातच तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता, लहान मुलांना तेही आवडतं आणि तेही अतिशय स्वादिष्ट लागेल।
वा मस्त सॅलड दिसतंय आपलं. आता आपलं हे सर्व साहित्य छान मिक्स करून झाले. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. वा तुम्ही बघत असाल सुंदर असे विविध रंग दिसत आहेत यात सॅलडमध्ये. आहा हा आणि मुलं अतिशय आवडीने खातात हे सॅलड. छान बाजूने असे चेरी टोमॅटोज लावूया. याबरोबरच आपलं व्हेज मेयोनीज सॅलड तयार आहे. लहान मुलांना अतिशय आवडणारी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कळवायला विसरू नका.